मी त्यांच्यावर आता पवारांवर पी एच डी करतोय, अजित पवारवर एम फिल करतोय, आता संजय राऊतांवर पुस्तक लिहितो, तर काय म्हणजे वर्णन करण्याच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. तर मी त्यांनी मागणी करावी आणि मोदींनी मान्य करावं, मी काय सांगणार. पण आम्ही पण निरपराध माणसांना उचलून नेणं सहन करणार नाही. शेवटी त्या ह्याला चौकशीसाठी नेलं असं तुम्ही म्हणताय, तर कशाची चौकशी? आणि त्यामुळे तुम्ही जसं सरकारी कामामधला हस्तक्षेप सहन करणार, मुळात विरोधी पक्ष नेत्याला मुख्यमंत्र्याइतके अधिकार असतात. ही इज इक्विवॅलंट टू सीएम. लोकशाहीमध्ये घटनेमध्ये ती प्रोव्हिजन आहे आणि त्यामुळे त्यांना अधिकार आहे की या माणसाला का उचलून आणलं. बेबंदशी आहे की कोणाला उचलून आणतात? रेमडेसिवीर इंजेक्शन केंद्र, ऑक्सिजन केंद्र, तुम्ही काय करता? गुजरातने परवा रेमडेसिवीर इंजेक्शन एक निर्माण करायला 19 दिवसाचा कालावधी लागतो, तो 4 दिवसावर आणला. त्यासाठी एक वेगळी मशिनरी उभी केली. आता रेमडेसिवीर इंजेक्शन 22 तारखेपासून खूप उपलब्ध होतील, कारण 2.5 कोटी इंजेक्शन्स ही फॅक्टरीमध्ये तयार आहेत, पण ती 19 दिवसाशिवाय बाहेर काढता येतात.